नुकताच नागपूर येथे आदिवासी स्वयं रोजगार मेळावा माननीय श्री विनायक उईके नागपूर भाजपा आदिवासी पूर्व नागपूर अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री मनोहर रावजी कोटनाके पोलीस इन्स्पेक्टर पारडी पोलीस स्टेशन नागपूर यांच्या हस्ते करण्यात आले। मंडळी आणि महिला मंडळी हजर आहे आदिवासी समाजाचे, त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा आपल्या डोक्यात जे एक न्यूनगंड आहे ते पहिल्यांदा काढून टाकणे आवश्यक आहे कि मी काही करू शकत नाही, मी काय करू, कोणता काम करू, बिलकुल डोक्यातून काढून टाका। तुमच्या जे काही आपले जे मुलं आहेत जे वेल एज्युकेटेड आहेत त्यांना मी म्हणतो ठीक आहे तुम्ही UPSC करा, MPSC करा, जे काही परीक्षा आहे त्याच्यासाठी तुम्ही म्हणजे तयारी करा, परंतु जो मॅक्झिमम समाज आहे आपला समाज हा एकदम लोएस्ट याच्यात आहे म्हणजे खालच्या लेवलवर, तर याच्यात जे आपले जे महिला पुरुष जे आहेत त्यांनी जे विनायक भाऊंनी जी कल्पना मांडलेली आहे स्वयंरोजगार, आजकाल गव्हर्नमेंटमध्ये एवढ्या काही नोकऱ्या राहिलेल्या नाही, प्रत्येकाला नोकरी भेटेलच, त्यामुळे हा स्वयंरोजगार एक असा उद्योग आहे तो आपल्याला सर्वांना रोजीरोटी देऊ शकतो, आपल्याला एक आर्थिक पाठबळ देऊ शकतो। तर सर्वात पहिल्यांदा आपल्या डोक्यातून काढून टाकणे जो न्यूनगंड आहे मी काही करू शकत नाही। अवचट साहेबांनी एक उदाहरण दिला जे राजस्थानच्या मारवाड प्रांतातून जे लोक आले, जो वाळवंट आहे तिथं रेतीचा वाळवंट अशा प्रांतातून आलेले मारवाडी समाज, मारवाडी समाजाकडे काहीही नव्हता, जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले सर्व राज्यात सर्व देशात पसरले, चॉकलेट बिस्किट घेऊन ते आपला बिझनेस सुरू केले, चॉकलेट गोड्या बिस्किट माहीत असेल, मी प्रॉपर गडचिरोलीचा आहे खेड्यातला, तिथंसुद्धा तो समाज पोहोचला आणि आज ह्या 20 ते 40 वर्षामध्ये एवढी प्रगती केली आहे त्यांनी स्वयंरोजगारातून की म्हणजे तुम्ही आश्चर्य व्यक्त कराल, अरबो खरबो रुपये त्यांच्याकडे आहेत कशामुळे, तर जे त्यांच्याकडे जे विचारशक्ती आहे, जे एक व्यापारी दृष्टिकोन आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग आहे, ते तुम्हाला वाढवणे आवश्यक आहे। आपल्या समाजामध्ये बऱ्याच लोकांमध्ये किंवा आमच्या मुलामुलींमध्ये किंवा महिलांमध्ये एक न्यूनगंड आहे की आपण काही करू शकणार नाही, आपली प्रगती कशी होईल, ते तुम्ही काढा डोक्यातून पहिल्यांदा, तुम्ही सुरू तर करा। स्वयंरोजगारासाठी अनेक मार्ग आहेत, तुम्ही कोणी मेकॅनिक असेल टू व्हीलरचा, आज बघा टू व्हीलर मेकॅनिकची कमाई किती असतो, ह्या एखाद्या मोहल्यामध्ये एखाद्या कार्मरला टू व्हीलरचा मेकॅनिकलचं दुकान खोला तुम्ही, आज किती टू व्हीलर वाढले, तुमची रोजीरोटी सहज निघेल आणि तुमचा परिश्रम करण्याची तयारी असेल तर तुमचा रोजगार नक्कीच